अनेक अडचणींवर मात करत आयुष्याच्या परीक्षेला सामोरं जाणारी मंडळी असतात. निराशावादी परिस्थितीला आपल्या प्रयत्नांनी हे अवलिये मात देतात. पाहूया अशाच एका विद्यार्थ्याची कहाणी. नाशिकचा हा ओंकार सांब झोपून अभ्यास करतोय असं वाटेल, पण तो चक्क 12वीचे बोर्डाची परीक्षा देतोय. त्याच्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी ओंकारचा वाहन चालवताना अपघात झाला, त्यात त्याचा मणका तुटला, बसणं अवघड झालं. उपचारांसाठी 3 महिन्यांची बेडरेस्ट डॉक्टरांनी सांगितली, पण काहीही करून 12वीची परीक्षा द्यायचीच असा पण त्यानं केला. डॉक्टर म्हटले तू बरा होशील पण तुला 3 महिने बेड घ्यावा लागेल. तर बेड घ्यावा लागेल म्हटल्यावर मग मला भीती वाटली. माझे पेपर 1 महिन्यावर आले होते आणि माझा अभ्यास पण रेडी होता, पण मला डॉक्टर बोलले तुला पेपर देता येणार नाही. मला वर्ष वाया नव्हतं घालायचं, कारण की माझा अभ्यास रेडी होता आणि त्याच्यामुळे मला हिंमत होती आणि मला अशी कसली भीती नव्हती की कोणी माझ्याकडे पाहिलं आणि हसेल. त्याच्यामुळे मला त्याची भीती नव्हती, मला पेपर द्यायचा होतो. त्याचं पाठांतर चांगलं होतं ना, त्याच्यामुळे तो म्हणे की बाबा माझं वर्षाचं नुकसान नका करू, माझा मूड जाईल मग परत डबल अभ्यास करायला. आणि मग कसं त्याची मनाची तयारी होती, त्याचा मूड जाण्यापेक्षा आम्ही त्याला उलट साथ दिली आणि आमच्यापेक्षा जास्त कॉलेजवाल्यांनी त्याला साथ दिली. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे मान्य आहे आपल्याला, पण शेवटी त्याच्या मनाची जी तयारी होती की मी करू शकेल, मी पेपर लिहू शकेल, फक्त एवढंच आहे की मला बसता येत नाही बा, आता मी पालथं पडून पेपर लिहू शकेल, तर तेवढं मला सहकार्य करावं आणि ते कॉलेजवाल्यांनी केलंय. ओंकारची ही अवस्था लक्षात घेऊन त्याच्यासाठी विशेष सोय करण्यात आली. आपल्या जिद्दीच्या बळावर कोणत्याही मदतीशिवाय ओंकार परीक्षा देतोय, त्याच्या या जिद्दीला सलाम. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.